लॉकडाऊनचा फज्जा, संचारबंदीत भरला बाजार, बाजारात नागरिकांची तोबा गर्दी, नांदगाव ग्रामपंचायतीने उडवला लॉकडाऊनचा फज्जा, संचारबंदीतही भरवला बाजार, बाजारामध्ये लोकांनी खूप गर्दी केली होती. जगभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे, राज्यातही कोरोना विषाणू झपाट्याने पसरत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन लागू असून संचारबंदीही आहे. नागरिकांनी घरातच बसावे, काळजी घ्यावे असे प्रशासन वारंवार आवाहन करत आहे. मात्र असे असतानाही मूल तालुक्यातील नांदगाव येथे बाजार भरला. बाजारात नागरिकांनी तोबा गर्दी केली होती. सोशल डिस्टन्सची पायमल्ली देखील झाली. विशेष म्हणजे नांदगावात CCTV कॅमेरे लावले असतानाही हा प्रकार पोलिसांना दिसला नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. मूल तालुक्यातील नांदगाव हे जवळपास 6 ते 7 हजार लोकसंख्येचे मोठे गाव आहे. या ठिकाणी मोठी बाजारपेठही असते. येथे परिसरात अनेक खेड्यातील नागरिक विविध प्रकारची खरेदी करण्यासाठी येतात. नांदगाव येथे आठवडी बाजार भरतोच, मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व आठवडी बाजार बंद करण्यात आले आहेत. तसे आदेश सर्व ग्रामपंचायत व पोलीस प्रशासनाला देण्यात आले असतानाही सरपंच व सचिवांनी लाऊडस्पीकरद्वारे येथे आठवडी बाजार भरणार असल्याची दवंडी दिली. त्यामुळे आठवडी बाजार नियोजित ठिकाणी न भरवता मुख्य मार्गावर भरवण्यात आला. आठवडी बाजारामध्ये भाजीपाला विक्रेते दाटीन बसले होते, तर बाजाराला नागरिकांनी देखील मोठी गर्दी केली होती. बाजारात आलेल्या नागरिकांनी सोशल डिस्टन्स न पाळता एकमेकांना खेटून बाजार केला. प्रशासनाच्या या बेपरवाहीने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यास यास कोण जबाबदार राहील असा सवाल सुद्धा नागरिक करत आहेत. दरम्यान बाजारात येणाऱ्या दुकानदाराकडून ग्रामपंचायतीने 40 रुपयांची कराची वसूल देखील केली, मात्र त्यांना पावती देण्यात आलेली नाही. देशात लॉकडाऊन असताना शासनाच्या आदेशाला धुळीस मिळून बाजार भरवणाऱ्या बेजबाबदार सरपंच व सचिवांवर कारवाई करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करणार असल्याचे माजी सभापती दशरथ वाकुडकर यांनी सांगितले आहे. प्रतिनिधी सतीश गोरे, AVB माझा, चंद्रपूर.